सहारा मित्र मंडल अहमदपुर की जानिब से तालीम की अहमियत और उसकी ज़रूरत पर आज की ये खूबसूरत मजलिस सजाई गई है। यकीनन वो सब लोग मुबारकबादी के लायक हैं। अल्लाह ताला आप हजरात को अपने मकसद में 100% कामयाबी अता फरमाए। तो आइए दोस्तों, मुझे नाते नबी पर के रसूल अल्लाह मोहसिन बाजिद साहब की तवज्जो चाहूंगा कि रसूल अल्लाह का प्यारा करीना अच्छा लगता है। रसूल अल्लाह का प्यारा करीना अच्छा लगता है। मुझे सारे जमाने से मदीना अच्छा लगता है। मुझे सारे जमाने से मदीना अच्छा लगता है। और गुलाबो मुश्क अंबर की नहीं पसीना अच्छा लगता है। मुझे बस में आता का पसीना अच्छा लगता है। और नाते पाक का ये मजलिस समाप्त। रब से मिलने को महबूब दादो, रब से मिलने को महबूब दाब, फर्श से अर्श पर जा रहे हैं। रब से मिलने को महबूब दाब, फर्श से अर्श पर जा रहे हैं। कि दस्ते बसता खड़े हैं मलाइक, बसते बसता खड़े हैं मलाइक, फूल रहमत के बरसा रहे हैं। बसते बसता अपने बच्चों को लेकिन पढ़ाया करो, अपने बच्चों को लेकिन पढ़ाया करो, अपने बच्चों को लेकिन पढ़ाया करो। सहारा मित्र मंडल अहमदपुर वालों की जानिब से ये पैगाम देना चाहता हूँ, बतौर खास मुलाजा फरमाए कि जो है अहले वफा, जो है अहले वफा उनसे कोई खत, जो है अहले वफा उनसे कोई खतरा नहीं होगा। जो है अहले वफा उनसे कोई खतरा नहीं होगा। लगाई आग है जिसने कोई अपना नहीं होगा, लगाई आग है जिसने कोई अपना नहीं होगा। अगर है
कभी झगड़ा नहीं होगा। और दुआ भी हुई, मुनाजात भी हुई, हम्द भी हुई। अब मौका है दोस्तों मुल्क की वफादारी का कि हिंदुस्तान हमारी मोहब्बत है, मुल्क से मोहब्बत हमें हमारे ईमान की निशानी है, वक्त की नजाकत है। लेकिन अगर मुल्क के ताल्लुक से हमारे जज्बात अगर यहां पर हम पेश नहीं करेंगे तो ये नाइंसाफी होगी दोस्तों। इसलिए मैं चंद मिनटों में अपना कलाम पेश करता हूं, तवज्जो चाहता हूं। कुर्बान तुझ पर जानो तन, लहलहाते खेत तेरे गुनगुनाते आबशार, लहलहाते खेत तेरे गुनगुनाते आबशार, हर तरफ एक कैफ मस्ती, हर तरफ रंगे कुमार, सर्व संबल के नजारे ये चिनारों की कतार, ये बसाते लाल गुल ये हवा खुशगवार, मेरे सीने में रहे हर वक्त तेरी ही लगन, ऐ वतन मेरे वतन कुर्बान तुझ पर जानो तन, कुर्बान तुझ पर जानो तन। साथियों आज हिंदुस्तान के अंदर एक माहौल खराब करने की फिजा यहाँ पर हो रही है। जमुना तहजीब यहाँ की निशानी है, रूहानियत का इर्तिखा इसी मुल्क से हुआ है। मैं ये आखिरी बंद पेश करता हूं। तेरे मीठी से हुआ रूहानियत का इर्तिखा, तू क्या एक तहजीब का गवारा बना, दिल कुशा तेरी अदा तेरे मनाजिर जा फजा, मुख्तलिफ रंगों में भी एक रंग है तेरा जुदा, मुख्तलिफ रंगों में भी एक रंग है तेरा जुदा। बहुत बहुत शुक्रिया दोस्तों। अब मैं यहाँ पर यथोचित सत्कार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या संस्थेचे सारा वितरणाचे संस्थाजी हे करत आहेत। यहाँ पर आए मैं तो इसके बाद मैं हजरत मौलाना दुसरे पत्रकार हनुमंत जोगदान आनंद नगरीचे दैनिक यांचा सत्कार सन्माननीय भूतपूजा भाई सत्कार करावा, त्यांचा सत्कार करावा। त्यानंतर चंद्रशेखर भालेराव फरीद अहमद यांना विनंती करतो की आपण सत्कार करावा। नाजिम मदरसा इनका सत्कार नाजिम भाई करेंगे। सत्कार होते संस्थापक अध्यक्ष सैयद तबरेज।
आमिर अयोध्या साहिब केंद्र विनंती करतो की आपण जाता अध्यक्षाच्या वतीने सत्कार स्वीकारावा। यांचा सत्कार सहारा मित्र मंडळ उदगीर उदगीरच्या टीमने यांचा सत्कार करावा। माननीय श्रीमती अयोध्याताई केंद्रे इनका भी जो है गुलपोशी। आज यहाँ पर इस फतेहपुरा महल्ले में तालीम के उन्वान पर तालीम की अहमियत, इसका हिंदी में मतलब होता है शिक्षणाचे महत्व। यहाँ पर प्रोग्राम लिया जा रहा है और इस प्रोग्राम के लिए खास तौर पर आने वाले इस प्रोग्राम के सदर अध्यक्ष पंचायत समिति के सभापति अयोध्याताई केंद्रे जी, इस कार्यक्रम के उद्घाटक प्रदेश सदस्य बीजेपी माननीय दिलीप राव जी देशमुख साहब, इस कार्यक्रम के स्वागत अध्यक्ष कांग्रेस पार्टी के तालुका अध्यक्ष अली जनाब डॉक्टर कदम साहब, गणेश कदम साहब, मुख्य मार्गदर्शक ज्येष्ठ समाज सेवक मोहसिन बाजी सर, और इसी के साथ साथ आज यहाँ पर जिन शख्सियतों का सत्कार होना जा रहा है, ऐसे हमारे हरदिल अजीज सैयद इस्माइल सर, इशरत सर कादरी साहब, हनुमान जोगदंग सर, आप सबकी हाजिरी में आज यहाँ पर यह प्रोग्राम की तकमील होने जा रही है। दोस्तों, मैं आपको एक बात बता दूं, मैं जिस समाज से हूँ उस समाज की दिशा मैं आपको बता देता हूँ। ये जो मेरा समाज है, इस समाज ने इस हिंदुस्तान पर, एशिया पर तकरीबन 800 साल राज किया। उसके बाद इस समाज का जवाल शुरू हुआ और आज हमारी ये कंडीशन है, हमारी ये हालत है कि हम दारिद्र्य से नीचे आ गए। मैं किसी और को इसका जिम्मेदार नहीं मानता, मैं खुद इसका जिम्मेदार मानता हूं। कि तो एक अहम चीज है, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने कहा था, शिका संघर्ष करा संगठित हुआ। ये चीज हमारी कम्युनिटी से निकल गई और इसलिए हमारा जवाल हो गया, मैं ऐसा यहां पर कह सकता हूं। और हम ये जो कोशिश कर रहे हैं प्रोग्राम लेने की, यकीनन इसमें बहुत कमी कोताही और ढीलापन है। आप सब यहां पर मान्यवर मौजूद हैं, एक से एक बड़ के शख्सियत इस स्टेज पर मौजूद हैं। मैं समझता हूं कि अहमदपुर के तालुके में जिसका निजाम राजकीय क्षेत्र से चलता है, वो सब यहाँ पर रथी महर की मौजूद हैं। मैं आप सबकी हाजिरी में मैं माफी मांगता हूँ कि बिल्कुल कुछ ना कुछ यहाँ पर कमी कोताही हो रही है, आप बड़ा दिल कर हमें माफ कर दें। और यहाँ पर मैं एक मिनट के लिए हमारे अजीम भाई के बारे में कुछ कहता हूँ। सहारा मित्र मंडल के संस्थापक अध्यक्ष हैं और मेरे बचपन के दोस्त हैं। तकरीबन आज तक ये 5 से 10 प्रोग्राम ले लिए होंगे, लेकिन कोई सोशल मीडिया नहीं, कोई पेपरबाजी नहीं, कुछ नहीं, ये इखलास के लिए करते हैं, कौम के लिए करते हैं, सर्व समाज सद्भावना के लिए करते हैं, और मैं इनका साथ देता हूं। और यहाँ पर जो सत्कार मूर्ति हैं, मेरे गुरुवर्य इस्माइल सर, मैं इनका शुक्रगुजार हूं। हम जो इस विषय पर प्रोग्राम लेने जा रहे हैं यहाँ पर, तालीम की अहमियत, आज मेरे में इतनी खाबियत और यहाँ पर इतना रुबाब और इतनी जो डेयरिंग आई है ठहर के बात करने की, इसमें सिर्फ और सिर्फ सैयद इस्माइल सर और इशरत सर कादरी, इनका हाथ है, मैं यहाँ पर गर्व के साथ कह सकता हूँ। यहाँ पर आने और आप सब जनता का मैं शुक्रगुजार हूं। मैं अपने 2 अल्फाज कहकर अपनी जगह लेता हूं, शुक्रिया। मंडळाच्या वतीने आज जो काबिले तारीफ कार्यक्रम ज्याला म्हणता येईल असा कार्यक्रम घेतलेला आहे, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक
दिलीप रावजी देशमुख साहेब, आदरणीय केंद्रिकाकू मिरकले साहेब, भालेरावजी डॉक्टर साहेब, कदम साहेब, आपलं मुख्य मार्गदर्शन करणारे मोहसिन बायजीत सर, मौलाना युसुफ साहब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, सर्व सत्कार मूर्ती, या सहारा मित्रमंडळाचे अध्यक्ष तब्रेज भाई, सर्वच कार्यकर्ते अय्याज भाई उपस्थित, फिरोज भाई, चौज भाई, सर्वच मित्रमंडळाचे पदाधिकारी, चांगल्या संगतीमध्ये चांगला विचार येतो आणि सगळं काही चांगलंच बनतं ही एक म्हण आहे. त्या उक्तीप्रमाणे 100% आम्ही सांगू शकतो की आज जो कार्यक्रम घेतलेला आहे, जो समाजाला जरुरी आहे, तो कार्यक्रम घेण्यासाठी प्रेरणा नक्कीच मोहसिन बायजीत सरची असेल. आपल्याला आम्हाला कार्यक्रम बघितलं की त्याच वेळेस आम्हाला समजलं की मोहसिन बायजीत सरच हे करू शकतात, मौलाना साहेबच हे सांगू शकतात. कारण आज समाजाला ज्या विषयाची गरज आहे, त्या विषयावर चिंतन होणं आणि त्या माध्यमातून काम होणं हे जरुरी आहे. आज मुस्लिम समाजाची, आता तब्रेज भाईंनी सांगितलं, 800 वर्ष राज्य केलेला समाज आहे पूर्ण आशिया खंडावर. जागतिक लेवलवर होते तब्रेज भाई, जागतिक लेवलवर सत्ता होती. तर आज लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये शिक्षणाला महत्व आलं. आज तुमच्या आमच्या घरामध्ये आज कुराणाला तेवढंच महत्व आहे, गीतेला तेवढंच महत्व आहे. ह्या जोडीला जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य आणून ठेवलं तर 100% आपण त्या पद्धतीनं आणखीनही जाऊ शकतो ही माझ्या मनामध्ये खात्री आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर समजले तर 100% आपण प्रगती करू शकणार होतो. आणि या लोकशाहीमध्ये शिक्षणाचं महत्व 100% आहे. त्यामुळे आता जे बुजुर्ग मंडळी बसलेले आहेत त्यांनी विचार करत असताना, आता काही शिक्षण घेतलं तर नोकऱ्या नाहीत असाही एक पद्धत आहे, किंवा शिक्षण घेतल्यानंतर काय होणार आहे. पण आपला मुलगा, आपला पाल्य जर सुसंस्कृत झाला तर शिक्षणामुळं, तालीमीमुळं एक चांगला जगाचा अनुभव येऊ शकतो आणि चांगला व्यवसायामध्येही पुढे जाऊ शकतो, एक चांगला नागरिक होऊ शकतो, चांगला समाज घडवू शकतो. त्यामुळे शिक्षणाचं महत्व आहे. आणि आज या व्यासपीठावरून मी एवढंच सांगतो की आज एखाद्या पक्षाचं सरकार असेल, उद्या दुसऱ्या पक्षाचं सरकार असेल, आज या समाजाला जर पुढे न्यायचं असेल तर खरा प्रश्न आता रिझर्वेशनचा आहे. मुस्लिम रिझर्वेशन मिळालं पाहिजे. या सर्व व्यासपीठाच्या वतीनं मी एक मागणी ठेवतो आणि समाजानं त्या पद्धतीनं ही मागणी पुढे नेली पाहिजे. आणि जर आपल्या समाजाला आरक्षण मिळालं तर 100% प्रगती होऊ शकते. आणि मुस्लिम आरक्षणाच्या बाजूनं व्यासपीठावरील सर्वच जण, जर अहमदपूरला कुठला कार्यक्रम असेल, आता अय्याज भाई तुम्ही घेताय कार्यक्रम, त्याला आम्ही सर्वच जण तुमच्या त्या आंदोलनामध्ये, कारण एका दिवसामध्ये मिळणार, आंदोलनं करावं लागतील, चळवळी कराव्या लागतील आणि त्या माध्यमातून हे आरक्षण मिळू शकणार आहे, त्याच्यासाठी आम्ही सहभागी राहणार आहोत. या ठिकाणी परत एक वेळेस फार स्तुत्य कार्यक्रम घेतल्याबद्दल मित्रमंडळाच्या सर्वच पदाधिकाऱ्याला शुभेच्छा देतो आणि माझी जागा घेतो. जय हिंद, जय महाराज.च्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाचा विषय अतिशय मन लावून हा विषय काढण्यात आलेला आहे. कारण हा विषय समिती सभापती लोकप्रिय नेते दिलीपरावजी देशमुख साहेब, या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मोहसिन बायजीत सर, सन्माननीय अभयजी मिरकले, माझे संयोजक सय्यद अजीम भाई व तसेच या उपस्थित असलेले या नगरीचे नगरसेवक आलूभाई सय्यद, अजीमभाई सय्यद बहुत प्यार से हम नाम पुकारते हैं, शेख अय्याज भाई, सन्माननीय व्यासपीठ.
या सहारा मित्रमंडळाने गेले 6 ते 7 वर्षापासून मी त्यांच्या सहवासात आहे. लातूर, अहमदपूर, उदगीर, औसा, निलंगा संपूर्ण जिल्ह्यामध्ये देशमुख साहेब त्यांचं काम आहे. आता उदगीरची टीम इथे आलेली आहे. व्यापक स्वरूपाचं काम, कुठल्याही गोरगरीब जनतेचे काम या सहारा मित्रमंडळाच्या वतीने ते काम करत असतात. आता चांगलं काम करायला अडथळे निर्माण होत असतात. चांगल्या कामाला कुणीही अडथळा त्याचं काय खरं आहे असं म्हणून त्याची टिंगल करतात. पण जे काम करत राहते ते खराच नेता या बनत असतो. त्याचं काय खरं आहे त्याचं काय खरं आहे म्हणत म्हणत तेच आमदार होते आणि तेच खासदार होते आणि तेच नगरसेवक होते. ज्याला बोलाय ना ते नगरसेवक झालेत अहमदपूरमध्ये. एवढी अवस्था वाईट झाली. आणि ज्या माणसाला MIRDचं महत्व माहित नाही, 36-36 योजना माहित नाहीत, ते कुठं जिल्हा परिषद सदस्य झाले. आमच्या आयोजताई बघा बरं, सकाळपासून जे कामाला लागत्यात आमच्या भगिनी घरी जात्यात का नाही की मला चिंता वाटते. इतकं काम. आणि काल आमच्या नेत्याचा वाढदिवस झाला. अतिशय आज मी साहेब ती खरंच दाताच्या दवाखान्याचं शिबिर आहे का 3 वाजेपर्यंत मी जाऊन बघितलो. आमचा मुलगा दाढ दुखू लागल्या पप्पा म्हणले अगं सर म्हणे आपणाला काय पैसे लागतात का कार्यकर्त्याला नेत्याला. नाही म्हणले मी दिलीपराव देशमुखच्या देश ठेवलेला आहे तिथं जाणार आहे म्हणले. तर खरंच 3 वाजेपर्यंत ते होतं म्हणजे ऑर्डरनुसार त्यांच्या खरंच अतिशय स्तुत्य कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी घेतलेले आहेत. तशाच प्रकारचं काम या सहारा मित्रमंडळाने घेतलेलं आहे हाती. त्यांच्या या कामाला हार्दिक शुभेच्छा. आणि शिक्षणाचं महत्त्व मी अवघ्या 1-2 मिनिटात भाषण त्यांचं आहे पण मी सांगतो. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला लोकशाही दिली ही लोकशाही जगातली सर्वात मोठी लोकशाही. मित्रांनो ही माहीत पाहिजे. तुम्ही इंग्लंडच्या स्टेशनवर रेल्वे स्टेशनवर जावा की बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा गांधीचा फोटो त्या स्टेशनवर तुम्हाला दिसायला लागेल. म्हणजे हे महान व्यक्ती होऊन गेले. मला सांगा तुमचा फोटो इथं अहमदपूरच्या इथं लागत नाही पण या महान व्यक्तीचा फोटो त्या रेल्वे स्टेशनवर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधीचा फोटो आहे. म्हणजे किती महान व्यक्ती होते हे तुम्हाला दिसायला आणि पाहायला मिळेल. शिक्षणाचं महत्व जर सांगितलं असेल तर इथली महिला आणखी चूल मूल म्हणून राहिली असती. मी अधिक बोलणार नाही आणि या व्यासपीठाला वेळ घेणार नाही. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. हे प्राशन केल्याशिवाय गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आता काय शिक्षण तर कुठंच राहिलंय. दुसरंच कार्यक्रम करू लागले लोक. 10 रुपयाला की गुरगुरू लागले ते शिक्षण बाजूलाच राहू लागले. शिक्षणाचं महत्व आज कळाले. मला वाटलं पंकज आता याल त्या माळेगावला. मी म्हणलं BSc MLT झालं म्हणले नोकरी नाही काय नाही. आता काय महत्व आहे म्हणजे शिक्षणाला. व्हायला एखादा आमदार राहिला तर त्याला IG DIG सुलट करू लागले. व्हायला आमदार झाला तर लई भारी होणार आहे म्हणले. मनाच्या इच्छा बोलून दाखवू लागल्यात. म्हणजे किती फौज पाठा. शिक्षणाला एवढं महत्व आहे. IAS अधिकारी तिथं सलाम करू लागले. म्हणजे बाबासाहेबांनी जी लोकशाही दिली केवळ शिक्षणामुळं. बाबासाहेबांच्या पदव्या सुद्धा बोलता येत नाहीत. 28 वरी आहेत. दम लागते दम. इतकं शिक्षण घेतलं बाबासाहेब आंबेडकरांनी. BA DED MA बार ऍक्टला DED BED इंग्लिश इंग्रजी जेवढे विषय आहेत तेवढ्यात PhD केलेले आहेत. आणि कायदे मजूर पक्षाची स्थापना केली. आणि व्हाईसरायच्या मंत्रिमंडळात बाबासाहेबांना 13 ते 14 आमदार आणले आणि मजूर मंत्री म्हणून त्यांना घेण्यात आलं. 1942 मजूर मंत्री म्हणून होते. त्यानंतर म्हणजे ताकद विभाजन निवडून आणायची. नुसतं कार्यकर्ता म्हणून जमणार नाही. पांढरे कपडे घातलं त्याला काहीच माहीत नाही. महात्मा फुले मंडळाचं काय कागद आहे सांग बरं म्हणलं तर काय माहीत नाही विचारून सांगतो. ही असली परिस्थिती कार्यकर्त्यात निर्माण झालेली आहे. कार्यकर्ता म्हणायला 1 तास लागते. 1 कार्यकर्ता समाजातला जर गेला तर 2000 माणसं झोपतील. आणि त्याला आताच्या कार्यकर्त्यात खाली डिजिटल कार्यकर्ते. आमचे 25 वर्ष गेले. आमदार आपले दिलीपराव देशमुख साहेबाचे बी गेले. अयोध्येत आहेत, अशोक केंद्रे आहेत,
सर्व कार्यकर्ते आबाई मिरकले 15 वर्ष झालं बिचारा ते नगरसेवक आहे, त्याला कोणी पाडत ना झाले. बघचा विकास त्यांचा दूरदृष्टी जे विचार असते ते कार्यकर्ता ज्याला मतदान आणि रक्तदान अन्नदानच माहित नाही ते कार्यकर्ता कसला काय बोलावं स्टेजवर हेच कळणार. आता अधिक बोलणार नाही, एवढं बोलून मी माझे या ठिकाणी थोडक्यात विचार व्यक्त करतो. जय भीम जय भारत. असलेले या पंचायत समितीचे सभापती माननीय अयोध्याताई केंद्रे, तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक माननीय दिलीपरावजी देशमुख साहेब, तसेच बाळासाहेबजी कदम, तसेच आमचे मार्गदर्शक माननीय मोहसिनजी बायजीत सर, तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमच्या सोबत आलेले सहकारी वालेराव सर, तसेच या सत्कारमूर्ती असलेले सय्यद इस्माईल सर, हनुमानजी जोगदंड, इशरत सर खादरी, दिनकरजी मध्यवा व उपस्थित सर्व या व्यासपीठावरील मान्यवर व उपस्थित अयासबाई व आमच्या नगरपालिकेतील सहकारी माननीय सय्यद अलीमबाई व उपस्थित बंधूंनो, निश्चितच सहारा मित्रमंडळानं आज जो कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे शिक्षणाचे महत्त्व खरोखरच खूप चांगलं आहे, म्हणून या सहारा मित्रमंडळाला मी माझ्या वतीनं व या अहमदपूर शहरवासियांच्या वतीनं शुभेच्छा देतो. आपली प्रगती असेच उतरवत हो ही या प्रसंगी उपस्थित मी इच्छा व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे नाव राहून गेलं अयासबाई यांचे, तसेच या कार्यक्रमासाठी बरोबर शुभेच्छा देतो. एवढी मी संपाषण माझं संपतो. जय जय महाराज.